पोंभुर्णा तालुक्यातील मौजा देवाडा खुर्द येथे भारत सरकार, बँक ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाअंतर्गत विदर्भ कोकण ग्रामीण बँक 1984 पासून सेवेत आहे. या सुमारे 1500 लहान मोठे शेतकरी, ग्रामीण आणि व्यापारी खातेदार आहेत. शेतीच्या हंगामाच्या सुरुवातीला बँकेतील पैसे काढण्यासाठी खातेदार गेले असता त्यांच्या खात्यातील रक्कम गहाळ झाल्याचं निदर्शनास आल्यानं असंतोषाची लाट उसळली आहे. याबाबत जुने लेखापाल पंढरी पोहणकर यांच्यावर संशय व्यक्त करण्यात येत असून दरम्यान बँक व्यवस्थापकानं तातडीनं वरिष्ठांना घटनेबाबत कळवण्यात आलं. चौकशी अधिकारी म्हणून एस सय्यद चौकशी करत आहेत. याबाबत अधिक माहिती घेतली असता जवळपास 35 खातेदारांच्या खात्यातून त्यांची रक्कम गहाळ झाल्याचं निदर्शनास आलं असून 15 ते 20 लाख रुपयांचा घोळ असल्याचा प्राथमिक निकष काढण्यात आला आहे. पंढरी पोहणकर लेखापाल हे 2012 पासून ते 29 जून 2019 पर्यंत येथे कार्यरत होते. त्यानंतर त्यांची बदली होऊन नवीन लेखापाल रुजू झाले तेव्हा खातेदार अंकमवार बँकेत गेले असता त्यांच्या खात्यात एकही रुपया शिल्लक नसल्याचं आणि तेही जानेवारी 2019 पासून खातं निरंक असल्याचं लेखापालनं सांगितलं. तेव्हा त्याने जानेवारी ते जून दरम्यान 3 वेळा मी विड्रॉल केल्याचं सांगताच नवीन लेखापालाने रक्कमच नाही तेव्हा विड्रॉल कसे झाले हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. दरम्यान अंकमवार यांनी गावात सांगितल्यानंतर खातेदारांची बँकेत रीग लागली तेव्हा बँक व्यवस्थापकांनी वरिष्ठांना कळवून तात्काळ चौकशी सुरू केली असता 35 खातेदारांचे जवळपास 15 ते 20 लाख रुपये गहाळ झाल्याचं प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान खातेदारांना येत्या काही दिवसात रक्कम उपलब्ध करून देण्यात येईल असं आश्वासन बँक व्यवस्थापक प्रदीप विसरोजवार यांनी दिलं आहे. मात्र पैसे परत मिळणार की नाही त्याबाबत खातेदारांमध्ये चिंता पसरली आहे. दरम्यान खातेदार अशोक गुगुसकर, एकनाथ लेनगुरे आणि व्यवस्थापक प्रदीप विसरोजवार यांनी दिलेली प्रतिक्रिया कमी झाली आहे तर त्यासाठी आम्ही बँकेत और असा ऑब्जेक्शन आला तर चौकशी करा म्हणून आम्ही बँकेले कॉम्प्युटरवर पाहिले आलो तर ह्या खात्यामध्ये आमचे पैसे कमी वाटले तर त्यासाठी आम्ही चौकशीले लावलो आहोत तर ह्याची आता ताबडतोब चौकशी करून आमचा पैसा आम्हाला ताबडतोब मिळवून देण्यात यावा. किती? 1,70,000. 45,000 रुपये 4/6/2019 जमा केल्यानंतर काही दिवसांना ते पैसे अडचण पडल्यामुळे नाही का ते पैसे काढण्यासाठी मी बँकेत गेलो. बँकेत गेल्यानंतर पैशाची एंट्री त्या कॉम्प्युटरवर झाली नव्हती म्हणजे ते कॅशियरनं ते पैसे हरपण्याचा प्रयत्न केला त्या कॅशियरनं आणि ते पैशाची एंट्री त्या कॉम्प्युटरवर जमा झालेली नाही दिसली निदर्शनात आली. मग ते मॅनेजर साहेबाला विचारपूस केली असता मॅनेजर साहेब सांगितले का तुमच्या खात्यावर कॉम्प्युटर खात्यावर पैसे नाही आहेत तुमचे. तर मग नंतर काही दिवसांनी पुन्हा अर्ज द्या म्हणे मॅनेजर साहेबांनी तर मग अर्ज द्यासाठी मग पुन्हा बँकेत गेलो. आता चौकशी सुरू आहे तर ते आता रोवण्याच्या कामासाठी आम्ही आता टाकले होते पैसे तर आता रोवण्याची तर बडी म्हणजे मुश्किल आहे. पैशाची जर समजा कमतरता आता आपल्याला आहेच पण ते बँकेद्वारे आपल्याला लवकर पैसे आपल्या खात्यात जमा करावा एवढी मागणी आहे. झाले आहे लोकांनी बँकेत पैसा खात्यात जमा केला आहे पण त्या बँकेच्या सिस्टीममध्ये काही जमा झालेलं आहे असं तक्रारी करून चौकशी वरिष्ठाकडे कळलं आहे. चौकशी सुरू आहे त्याची काही खऱ्यामध्ये पैसे जमा झाले नाही. पैसे जमा करून त्यांच्याकडे पावते आहे पण खात्यात म्हणजे आमची जमा नाही. खात्यात तसंच वाटते की अपराधारक म्हणण्यापेक्षा खात्यात जमा नाही झाले पैसे त्याच्यामुळे एकंदरीत तसंच वाटते. सगळं वरिष्ठांना कळवलं आहे वरिष्ठ चौकशी अधिकारी आले आहे.